प्रकार पाहिले, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर। परंतु स्वरांचे उच्चार स्थानावरून सुद्धा दोन प्रकार पडतात, ते सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात। म्हणजे स्वरांचे उच्चार स्थानावरून सुद्धा दोन प्रकार पडतात, मग ते कोणते तर पहा। स्वरांचे त्यांच्या उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात, पहिला प्रकार आहे सजातीय स्वर आणि दुसरा प्रकार आहे विजातीय स्वर। हे स्वरांचे उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात, एक सजातीय आणि दुसरा विजातीय। मग सजातीय स्वर म्हणजे काय? तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात। मग एकाच उच्चार स्थान म्हणजे कसले? तर अ आ, इ, उ उ। परंतु या ठिकाणी ए ऐ आणि ओ औ, ए ऐ आणि ओ औ हे जे संयुक्त स्वर आहेत, संयुक्त स्वर, हे संयुक्त स्वर ह्या सजातीय स्वरामध्ये येत नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। संयुक्त स्वर सजातीय स्वरामध्ये येत नाहीत। मग सजातीय स्वरामध्ये कोणते स्वर येतात? तर अ आ, इ आणि उ उ, फक्त हेच सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। कारण ह्यांचा उच्चार स्थानातून एकाच उच्चार स्थानातून येतात, ह्या येतात परंतु हे संयुक्त स्वर आहेत, हे येत नाहीत, ठीक आहे। मग सजातीय स्वर म्हणजे काय? तर सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। ते कोणते? तर अ आ, इ आणि उ उ, अ आ, इ आणि उ उ ह्या तीन जोड्या। ह्या जे दोन जोड्या आहेत ए ऐ ओ औ, ह्या येत नाहीत सजातीय स्वरांमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे। कारण की संयुक्त स्वर आहेत हे सजातीय स्वरांमध्ये येत नाहीत। आता आपण पाहूया दुसरा प्रकार उच्चार स्थान। स्वरांच्या उच्चार स्थानाचे दोन प्रकार पडतात, त्यातला सजातीय स्वर आपण पाहिला, आता आपण पाहणार आहोत विजातीय स्वर। मग विजातीय स्वर म्हणजे काय? तर विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। मग भिन्न उच्चार स्थान म्हणजे कसले? तर वेगवेगळ्या उच्चार स्थानातून, जसं की इथं एकाच उच्चार स्थानातून म्हणजे अ आ, इ, परंतु या ठिकाणी अ आ, इ हे जे आहे हे घ्यायचे नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। मग अ आ, इ हे न घेता भिन्न उच्चार स्थानातून हे स्वर घ्यायचे आहे, म्हणजे तो विजातीय स्वर कसे? अ ई, अ उ, उ ई, इ उ, अ ए, इ ए, उ ए, हे भिन्न उच्चार स्थानातुल्य स्वर आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अ आ असा स्वर किंवा इ हे स्वर नाहीयेत अशा जोड्यांमध्ये, ठीक आहे। परंतु या ठिकाणी संयुक्त स्वर सुद्धा घेतलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं। म्हणजेच या ठिकाणी संयुक्त स्वर घ्यायचे नाहीत सजातीय स्वरांमध्ये, परंतु विजातीय स्वरांमध्ये संयुक्त स्वर घ्यायचे आहेत। म्हणजेच हे झाले उच्चार स्थानावरून, स्वरांच्या उच्चार स्थानावर जे आपले दोन प्रकार आहेत, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, हे दोन प्रकार आता आपण पाहिलेले आहेत। स्वर पाहिले, स्वरांचे प्रकार पाहिले, आणि स्वरांचे उच्चार स्थानातून जे दोन प्रकार होतात ते सुद्धा आपण पाहिले। आता आपण वर्णमालेचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी, तो आता आपण पाहणार आहोत। मग स्वरादी म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, स्वरादीमध्ये नेमकं काय काय असतं, ते आता आपण पाहणार आहोत। तर पहा, स्वरादी यामध्ये दोन प्रकार पडतात। स्वरादीमध्ये किती पडतात? दोन प्रकार पडतात स्वरादीचे। कोणकोणते? तर ते आहे अम, आहा, दोनच स्वरादी आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये, दोनच स्वरादी आहेत अम आणि आहा। मग अम आणि आहा म्हणजे काय? तर अम म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे विसर्ग। अम म्हणजे काय? अनुस्वार, आणि आहा म्हणजे काय? विसर्ग। हे दोनच प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये पडत असतात, ठीक आहे। मग या ठिकाणी अनुस्वार म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय, आणि स्वरादी म्हणजे काय महत्वाचं, हे आता आपण पाहूया। स्वरादी म्हणजे काय, हा ह्याचे जे दोन प्रकार आहेत ते पण आपण पाहूया, पण आधी स्वरादी म्हणजे काय हे पाहूया आधी। तर स्वरादी म्हणजे पहा, अम व आहा म्हणजेच अनुस्वार व विसर्ग। अम व आहा म्हणजेच अनुस्वार व विसर्ग। या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी, या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो। म्हणजेच अम व आहा यांचा उच्चार करण्यापूर्वी, या दोन हे जे दोन आहेत स्वरादी यांचा उच्चार करण्यापूर्वी
स्वराचा उच्चार करावा लागतो, म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात, म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग स्वरादी म्हणजे काय हे तुम्हाला माहित झालं असेल की ज्याच्या आधी स्वर आहे तो स्वरादी, आणि अंब अहा जे अनुस्वर आणि विसर्ग आहे यांच्या आधी स्वराचा उच्चार होतो म्हणजेच स्वरादी असे म्हणतात. आणि स्वरादीचे किती हे दोन प्रकार आहेत, एक आहे अम आणि दुसरा आहे अहा, हे स्वरादीचे दोन मूळ स्वरादी आहेत. मग आता त्याचे जे दोन प्रकार आहेत, अम म्हणजे अनुस्वर आणि अह म्हणजे विसर्ग, ते आता आपण विस्तारित पाहू त्याचं कसं आहे. मग अनुस्वार म्हणजे काय आधी आपण पाहूया. अनुस्वार, तर अनुस्वार म्हणजे एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो. एखाद्या जर अक्षरावर अनुस्वार दिला असेल तर त्या अक्षराचा अगोदर उच्चार करावा लागतो, आणि मगच तो जो स्वरादी आहे तो स्वरादीचा उच्चार होतो, मग त्या अनुस्वाराचा उच्चार होतो, हे लक्षात घ्यायचं. त्याला काय म्हणतात, तर अनुस्वार म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ पहा, ही जी व्याख्या दिलेली आहे याच्यावरती उदाहरण पहा, पतंग पहा. आता पतंग हा शब्द घेतलेला आहे, तर व्याख्येनुसार तो शब्द चालवायचा आहे. म्हणजे कसा, एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा. म्हणजे अनुस्वार दिलेलं अक्षर कोणतं आहे, पतंग मधलं त वर अनुस्वार त हे अक्षर आहे. ठीक आहे, मग हे जे आहे तर पतंग त चा उच्चार अगोदर होतो. कशाचा उच्चार अगोदर होतो, या ठिकाणी त चा उच्चार अगोदर होतो. आणि अनुस्वार अहचा उच्चार नंतर होतो, समजलं. म्हणजेच या ठिकाणी अगोदर जो शब्द आहे त्याचा उच्चार होतो आणि नंतर त्या अनुस्वाराचा उच्चार होतो, म्हणजेच तो झाला अनुस्वार. हे नेमकं कसं असतं ते तुम्हाला समजण्यासाठी मी हे उदाहरण देत आहे. मग त्याचे शब्द कोणतेही घ्या अनुस्वाराचे, गंगा असेल, घंटा असेल, हे जे शब्द आहेत अगदी असंच होतो. त्याचा अगोदर त्या शब्दाचा उच्चार तो गंगा, ग नंतर अ चा उच्चार होतो, म्हणजे गंगा. अशा पद्धतीने अनुस्वाराचा उच्चार कसा होतो ते आता आपण पाहिलं. आता आपण पाहूया विसर्ग म्हणजे काय. ठीक आहे, तर विसर्ग म्हणजे काय पहा. तर विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी, विसर्ग म्हणजे काय, तर विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घ्यावा लागतो. विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घ्यावा लागतो. म्हणजेच काय, विसर्ग जो ज्यावेळेस विसर्ग येतो आपण उच्चारायला लागतो त्याच्या अगोदर आपण स्वराचा उच्चार घेतलेला असतो, किंवा स्वराचा उच्चार अगोदर होतो आणि त्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. त्याचा अर्थ असा आहे. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, दुःख. मग दुःख आपण जर उदाहरण पाहिलं विसर्गाचं, तर द उ बरोबर नाही, दुःख उ त्या ठिकाणी स्वर आलेला आहे, उ हा स्वर आलेला आहे. दुःख म्हणजे या ठिकाणी विसर्गाच्या अगोदर दुला ओ म्हणजे हा स्वर अगोदर आलेला आहे. म्हणजेच काय झालं की या ठिकाणी विसर्गापर्यंत विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर कधी कधीही विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर स्वराचा हा उच्चार होतोच, हे लक्षात ठेवायचं. आता एवढं सगळं मी तुम्हाला का सांगितलं, कारण की याच्यामध्ये स्टेटमेंट जे असतात वाक्य विचारली जातात. म्हणजे वाक्य म्हणजे काय, विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार होतो किंवा आधार घ्यावा लागतो. दुसरं वाक्य देतात, एखाद्या अनुस्वाराचा उच्चार करण्यापूर्वी त्या शब्दाचा उच्चार होतो. म्हणजे असे दोन वाक्य दिले जातात आणि खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य आहे की कोणतं वाक्य अयोग्य आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी ह्याच्या डेफिनेशन जे महत्वाची वाक्य आहेत ते घेतलेले आहेत. आणि हे जे शब्द आहेत पतंग, अशा पद्धतीचे शब्द दिले जातात आणि अनुस्वाराचे शब्द कोणता यातला योग्य असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा विसर्गाचा योग्य शब्द कोणता असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग आता ह्या प्रकरणातलं म्हणजे स्वरादी या जो पाठ आहे, स्वरादी हे प्रकरण आहे, दुसरा प्रकार स्वरादी, त्यातलं महत्वाचं म्हणजे काय, तर अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाहीत, लक्षात घ्यायचं आहे हे महत्वाचं वाक्य. अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाही. जसं की स्वरांचे उच्चारस्थाने आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ही उच्चारस्थाने पाहिली, तशी स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाहीत. म्हणजेच आता आपण दुसरा प्रकार पाहिला वर्णमालेतला, तो म्हणजे स्वरादी. त्यामध्ये किती, तर अम अहा हे दोन स्वरादी आहेत.
त्यातला आपण अनुस्वार अम म्हणजे अनुस्वार अह म्हणजे विसर्ग हे पाहिलं. मग अनुस्वार म्हणजे काय ते पाहिलं आपण, जसं की पतंग उदाहरण देऊन त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. आणि विसर्ग जसं आपण पाहिलं की विसर्गाच्या आधी स्वराचा उच्चार होतो आणि ह्यांची जी उच्चारस्थाने आहेत ते देता येत नाहीत, हे महत्वाचं वाक्य त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्वरांचे प्रकार पाहिले. आता आपण व्यंजने पाहणार आहोत. वर्णमालेचा दुसरा जो प्रकार आहे स्वरानंतर आहे व्यंजने. तो व्यंजने हा प्रकार आपण पाहणार आहोत. व्यंजन म्हणजे काय ते पहा. व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते, शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते, अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. अशा वर्णांना काय म्हणतात? व्यंजने असे म्हणतात. मग अ या वर्णाचं अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते म्हणजे काय? तर समजा क हे काय आहे, वर्ण आहे, पण ते कसं आहे, पाय मोडलेलं आहे, बरोबर की नाही. मग त्यामध्ये जर अ मिसळलं तर हे काय होतं, पूर्ण व्यंजन तयार होतं. म्हणजे प्रत्येक व्यंजन हे पाय मोडलेलं अशा पद्धतीनेच असतं. ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर मिसळला जातो, अ हा स्वर मिसळला जातो, त्यावेळेसच ते पूर्ण क असं होतं, म्हणजेच ते पूर्ण अक्षर बनतं, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा यालाच व्यंजन असे म्हणतात. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य लागते, शेवटी अ या स्वराचे सहाय्य लागते, अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. म्हणजे यांना व्यंजने असे म्हणतात, हे लक्षात घ्यायचं. मग व्यंजने एकूण किती? तर व्यंजने आहेत एकूण 34. व्यंजने एकूण किती आहेत? तर व्यंजने एकूण 34 आहेत. आणि त्या व्यंजनांचे प्रकार पहा. स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राणी, स्वतंत्र असे त्या व्यंजनांचे 5 भागांमध्ये विभाजन झालेलं आहे. आणि हे 5 भाग आपण एक एक करून अभ्यासणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण स्पर्श व्यंजनातली कठोर व्यंजने पाहिली, मृदू व्यंजने पाहिली. आता आपण पुढचं पाहणार आहोत स्पर्श व्यंजनातली अनुनासिके. अनुनासिके म्हणजे काय? तर पहा, अनुनासिके म्हणजे पहा, या वर्णांचा उच्चार जिभेच्या तोंडातील इतर भागांना स्पर्श होण्या व्यतिरिक्त नाकातूनही होतो. म्हणजे या वर्णांचा म्हणजे या अनुनासिकांचा उच्चार करताना जिभेचा इतर भागांना तर स्पर्श होतोच, परंतु या व्यतिरिक्त याचा उच्चार नाकातून देखील होतो. म्हणून यांना काय म्हणतात? अनुनासिके असे म्हणतात. नासिके म्हणजे नाकातून देखील याचा उच्चार होतो, म्हणून यांना अनुनासिके देखील असे म्हणतात. यांचा उच्चार करताना जिभेचा इतर भागाला तर स्पर्श होतोच, जसं की स्वरांचा उच्चार करताना इतर भागाला स्पर्श होत नाही, परंतु अनुनासिकांचा उच्चार करताना जिभेचा इतर भागांना तर स्पर्श होतोच तोंडातील, परंतु त्यांचा उच्चार हा नाकातून देखील होतो, म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात. अनुनासिके कोणकोणती दिलेली आहेत पहा. ड, त्र, ण, न, म ही अनुनासिके त्यांनी दिलेली आहेत. तसेच अनुनासिकांना पद सवर्ण असे सुद्धा म्हणतात. मग इकडे पहा, अनुनासिके ड, त्र, ण, न, म ही अनुनासिके दिलेली आहेत. ड, त्र, ण, न, म, बरोबर की नाही? अनुनासिके ड, त्र, ण, न, म. मग ही काय आहेत? तर ही अनुनासिके आहेत. याला काय म्हणायचं? अनुनासिके. यांनाच काय म्हणतात? पद सवर्ण. दुसरं नाव अनुनासिके एकूण किती आहेत? तर 5 आहेत. पहा, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण व्यंजनातला पहिला जो प्रकार आहे स्पर्श व्यंजन, तो कसा विभागला जातो? स्पर्श व्यंजन हे तर कठोर व्यंजनामध्ये, मृदू व्यंजनामध्ये आणि अनुनासिकामध्ये ते विभागलं जातं. म्हणजेच या ठिकाणी कठोर व्यंजन हे एकूण 13 आहेत. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ आणि मगाशी मी जी सांगितली ती अक्षर. तसेच कठोर व्यंजनांना श्वास व अघोष असं देखील म्हणतात. मृदू व्यंजन पहा, मृदू व्यंजन हे 35 आहेत. स्वर, स्वरादी हे जे आहेत हे सुद्धा यामध्ये मिसळले जातात. यर बाकीचे जे अक्षर आहेत ही सुद्धा यामध्ये मिसळले जाऊन हे एकूण मृदू व्यंजन ही 35 होतात आणि त्यांना नाद किंवा घोषवर्ण असे देखील म्हणतात. तसेच शेवटची जी ओळ आहे ती आहे अनुनासिके ड, त्र, ण, न, म, त्याला पर सवर्ण असे देखील म्हणतात आणि त्यामध्ये 5 अक्षर आहेत. म्हणजेच हे सगळं तुम्हाला इकडचं मी व्याख्या दिली होती ही तुम्हाला समजण्यासाठी दिली होती, परंतु तुम्हाला जर हे पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला हा जो टेबल आहे हा तक्ता हा तुम्हाला लिहून काढून अशाच पद्धतीने लिहायचा आहे. हा क, च, ट, त, प, ड, त्र, ण, न, म आणि मधले अक्षर भरायचे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्या डोक्यावरती. इथे जसं मी असं केलं आहे अगदी असंच करायचं. कठोर व्यंजन लिहायची,
इथे असंच करायचं मृदु व्यंजन लिहायचे, ह्याच्या डोक्यावरती अनुनासिके लिहायचं, कठोर व्यंजने किती 13, त्याचं नाव काय म्हणतात श्वास किंवा अघोष असं म्हणतात, मृदु व्यंजनांना नाद किंवा घोषवर्ण असे म्हणतात, तिथेच लिहायचं वरती, अनुनासिकांना वर्षवर्ण म्हणतात, ती किती आहेत 5, मृदु व्यंजने 35 आणि कठोर व्यंजने 13, अशा प्रकारे टेबल तयार करायचा आणि असाच जसा फळावरती लिहिला आहे अगदी असंच आपल्या वहीमध्ये तो लिहायचा आहे. म्हणजे हे सर्व जे काही आहे ते तक्त्यामध्येच तुम्हाला समजेल आणि हे पाठ करण्यासाठी सोपं जातं लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे तुम्ही एकदा का हा क च ट त प आणि ड त्र ण न म हा जो टेबल आहे मी तुम्हाला सांगितलेला क चा वर्ग वर्गाचा जो टेबल तो सोप्या पद्धतीने पाठ करायला सांगितला आणि तो जर पाठ झाला तर तुम्हाला अनुनासिके पाठ करण्याची गरज नाही, मृदुव्यंजने पाठ करण्याची गरज नाही आणि कठोर व्यंजने सुद्धा पाठ करण्याची गरज नाही. कारण की पहिल्या दोन ओळी कठोर व्यंजने, दुसऱ्या दोन ओळी मृदुव्यंजने आणि शेवटची ओळ अनुनासिके, हे त्यामधलं जे ट्रिक आहे ती तुम्हाला लक्षात येईल आणि हा अगदी सोपा विषय तुम्हाला परीक्षेसाठी होऊन जाईल आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला ह्यामध्ये मार्क मिळून जातील. तर अशा पद्धतीने आपण व्यंजनातला पहिला प्रकार पाहिला, स्पर्श व्यंजने.